तर भारिप एमआयएम युतीचा फायदा भाजपलाच होणार असून प्रकाश आंबेडकरांपेक्षा जास्त मतदार माझ्या सोबत आहेत असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केलाय. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण होणार असून पुतळ्याची उंची कुठेही कमी होणार नसल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला. तसंच मोदी असेपर्यंत पवारांना पंतप्रधान पद शक्य नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. पाहुयात आमचे प्रतिनिधी शैलेश तवटे यांनी रामदास आठवलेंशी केलेली खास बातचीत. राज्यातली राजकीय परिस्थिती सध्या बिघडत चाललेली आहे. माझ्या सोबत आहेत रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले. सर, कसं बघताय रिपाई आपला भाजप भारिप आणि या ठिकाणी एमआयएम या ठिकाणी आता एकत्र हातात हात घेऊन आता आगामी निवडणुका लढतायत, काय तुम्हाला म्हणायचं? एक तर असं आहे की राजकारणामध्ये कुणी कुठल्याची युती करायची तो प्रत्येकाला अधिकार आहे. आणि एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ या दोघांनी दलित आणि मुस्लिमांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी ही युती केलेली आहे. पण या युतीच्या संबंधामध्ये मी या युतीचं स्वागत यासाठी करतो की भारिप आणि एमआयएम युती झाल्यामुळं भाजप आणि रिपब्लिकन युतीला त्याचा फायदा होणार आहे. कारण दलित काही मतं म्हणजे सगळीच मतं ही प्रकाश आंबेडकरांच्या सोबत आहेत अशी वस्तुस्थिती अजिबात नाही आहे. अकोल्यामध्ये आणि काही ठिकाणी त्यांच्याबरोबर मतदार आहेत, पण मेजर मतदार हे माझ्यासोबत आहेत, माझ्या पक्षासोबत आहेत. तर त्यामुळं एमआयएम आणि या दोघांच्या मतांची विभागणी जी आहे ही विभागणी बीजेपीच्या पत्त्यावर पडणार आहे. त्यामुळं मी या युतीचं स्वागत करतो. प्रकाश आंबेडकरांनी पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला अनेक उमेदवार उभे केले आणि त्यावेळेला त्याचा फायदा कसा बीजेपीला झालेला हे आपण शिवसेना भाजपला झालेला हे आपण पाहिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची कामं बरीचशी त्या या कालखंडामध्ये पूर्ण झालेली आहेत. बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लागणार नाही, आरक्षणाला धक्का लागणार नाही, ॲट्रॉसिटी ऍक्टचं संरक्षण करण्याचा कायदा असेल असे अनेक जे निर्णय आहेत हे निर्णय या सरकारने घेतलेले आहेत. कॅमेरामन सनी वैरांसह शैलेश तवटे, जय महाराष्ट्र, मुंबई.